तर इथं धारा आहे रस्त्याच्या बाजूला आणि तिथं आपला रैन बसेरा. असं काय आंघोळ केली आता माझ्या सकाळची 6:15 माझी आंघोळ झाली आणि काल रात्री मुक्काम ठोकला होता आपण जे बस स्टँड म्हणलेलं त्या जे वर पाईप आले होते ते दगडाने ठेचून तोडले मी बिना कामाचेच होते ते आणि तिथं लावला आपला रैन बसेरा. रात्रभर एवढा पाऊस चालू आहे रस्ता अजून वाला आहे नुसता धो धो पाऊस चालू आहे आणि तेवढ्यात आपल्याला या बस स्टँड मैठाणाचा आधार झाला. तर हा आपला बसेरा खालचा इकडं वर काय ठेवणं म्हणजे धोक्याचं आहे इकडं माकडं खूप आहेत वरनं वस्तू उचलून देऊन जातात. तर इथं आपण काल तंबू लावलेला वल्ली लाकडं आहेत सगळी सुक्क लाकूड नाही त्यामुळं आत्तासुद्धा स्वयंपाक करायला जमणार नाही रात्रीसुद्धा केलं नाही. त्या हॉटेलमधून 20 रुपयाचा भात घेतला त्यांनी कॉम्प्लिमेंटरी वरती डाळ टाकली खाल्ला झोपलो. तर चला पुढच्या 1 मिनिटात मी आवरून तयार होतो आणि तुम्हाला रस्त्यावरती भेटतो. रस्ता रातभर खाली होता पूर्ण अंधार होतं रात्री इथं कोणच नव्हतं चिट पाखरू नये माझ्याशिवाय. तर आता बद्रीनाथला जातोय. हा बद्रीनाथचा रोड आहे. बद्रीनाथ म्हणजे विष्णूचा अवतार. 4 धाम जे मुख्य धाम आहे 4 रामेश्वरम मथुरा आपलं बद्रीनाथ आणि पुरी त्यापैकी हे एक धाम आहे बद्रीनाथ मुख्य धामातलं धाम आहे. आणि इथले जे छोटे धाम आहेत केदारनाथ बद्रीनाथ त्यातलं हे एक शेवटचं धाम. तर आनंद काय असा खूप होत नाही आहे की बद्रीनाथला पाहायला चाललो आहे केदारनाथ पाहायला चाललो आहे मी केदारनाथला वर गेलो आहे असं काय वाटत नाही. जो आनंद पंढरपूरला जायला होतो पंढरपूरला जाताना जी एक ओढ असते ती ओढ बाकी कुठंच मिळत नाही. ती ओढ फक्त आपल्या पंढरपूर आळंदी देहूपुरतीच. ह्या 3 क्षेत्रांच्यावरती अशी क्षेत्रांना गेलो तरी आपलं शांत मनाने जातो शांत मनाने येतो. पण जो आनंद होतो ना तो आनंद आहे फक्त देहू आळंदी आणि पंढरपूर. तिथं जे नाचायला मजा येते ते आपलं सौंदर्य येते देवाचं ती मूर्ती पाहायला जी मजा येते पायावर डोकं ठेवून यायला ती मजा दुसरीकडे कुठंच नाही. इथंसुद्धा बद्रीनाथला विष्णूचं असल्यामुळं सगळ्या भक्तांदेखत विधी वगैरे होतात जसे पांडुरंगाचे होतात तसे बद्रीनाथचे पण होतात. आपण प्रयत्न करूयात की उद्या सकाळी जाऊन बद्रीनाथाची आरती पाहता येईल आपल्याला पूर्ण स्नान वगैरे घातलेलं त्याला बघता येईल ओपन मूर्ती बघायची आपल्याला. पण जो आनंद आहे तो पांडुरंगाच्या पायाशिवाय दुसरीकडे कुठंच नाही हो जगात. काही म्हणा जो वारकरी आहे त्याला माहीत आहे की पांडुरंगाच्या पायावरचा आनंद आहे तो आनंद बाकी जगात कुठंच शोधून सापडणार नाही तसा आनंद कुठंच नाही आहे. तर चला पांडुरंगाचं नाव न घेत घेत काकडा ऐकत ऐकत जाऊयात आपण आता बद्रीनाथला. या वाटेवरती भेटत राहू पुढं पुढं तोपर्यंत लिफ्ट चालणं मस्त नाचत गात जाणं आनंदात राहणं चालूच आहे. आपलं माहोल काही असा होता काल राहिलेलो सगळा रस्ता सुमसाम होता एकटा त्या तिथं मी होतो मुक्कामाला बाकी सगळं इथं चिटपाखरून होतं. तर आता बघूयात लिफ्ट आणि जाऊयात काकडा ऐकत ऐकत भेटूयात पुढं पुढं. जय बद्री विशाल.
आहे जोशीमठ. काकडा ऐकत ऐकत 10 मिनिटं चाललो आणि एक 4-व्हीलर येऊन थांबली. म्हणजे हात केलता मी, काकडा ऐकत होतो, लिफ्ट घेतलीच नाही आणि पहिल्यांदा हात केला आणि 4-व्हीलर बसकन थांबली. आणि म्हणला की मी किसी के लिए रुकता नाही, लेकिन पता नाही तुम्ही कुछ बात है, रुक दिया. कॉन्ट्रॅक्टर होता गव्हर्नमेंटचा, तर त्याने आता इथं जोशीमठपर्यंत सोडलं आहे. जवळपास 50 किलोमीटर सोडलं आहे. आता बद्रीनाथला जायचं, इथनं 43 किलोमीटर. बद्रीनाथ किस तरफ है? नहीं चाहिए. किस तरफ है? ये तरफ जाना. तर हा आपला बद्रीनाथचा रोड आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणत जाऊयात बद्रीनाथला. आत्ता वाजलेत सकाळचे 10, करेक्ट. 8 निघालेलो, 10 वाजेपर्यंत तिथं पोचलो 2 तासात. थंडी भयानक आहे इकडं वरची, खूप उंचावर आहे. जोशीमठ म्हणून पवित्र स्थळ आहे. तर चला जाऊ येत ना बद्रीनाथला. टॅक्सीवाले खूप आहेत, पण आपण लिफ्ट बघूयात. बद्रीनाथ येई रोड जाते बद्रीनाथ. मस्त लिफ्ट भेटली सकाळचं. काय नजारे बघत 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 गप्पा मारत आलो. हा बद्रीनाथ रोड आहे एवढा बारका अंकलची. बद्रीनाथ का येई रोड आहे? येई आहे इतना छोटा. जाऊयात बद्रीनाथला. अयो गारले लागा लागले. आता पॅन्ट घालायला पाहिजे होती, आज चड्डीवरच आहे. इकडं आहे बद्रीनाथचा रस्ता. त्या पोराने मला इथं वर सोडलं आणि म्हटलं इथं पायऱ्याने खाली जावा, खाली तुम्ही त्या रस्त्याला जाऊन मिळणार. तर चला आता ती पण मेहनत घेऊयात. मजा येते कारण की फिरायला इथं फक्त पडून आहे. तर चलत चलत गावात ना आपण जाऊयात तिकडं डांबरीला. डांबरी नाही सिमेंटचा आहे. एक तर पिंढऱ्या धोका लागल्यात केदारनाथ दूध उतरू. वाव काय मस्त हे. तर ही आहे लिफ्ट आपली. ह्या काकाने लिफ्ट दिली आणि इथनं सुरू झालं आपलं बद्रीनाथचा सफर. जय बद्री विशाल. दोघं काय परत प्यायला गेली काय? त्यातला एक फुल फकाट आहे, फुल कॉमेडी करतोय, फुल हसतोय. Thank you.
दर्शन तक कर लेंगे हम, दर्शन करने के क्या करेंगे यार। लेकिन रहोगे कैसे वहाँ, कंबल नहीं कुछ नहीं? कुछ नहीं है वहाँ, कहीं हमारे नरसिंह मंदिर के हैं, नरसिंह भगवान के नरसिंह आदमी है वहाँ पर, नहीं परेशान। छोड़ना ना, 100% छोड़ना है ना, डरो ना यार, छोड़ना है ना, डरा मत। मैं तुझको छोड़ूंगा क्योंकि तू दुकान में, मैं तुझको भेजूंगा कि भाई पर्चा लेके जा, उसको पता करना तू ऐसे ऐसे करेगा, तो फिर वो दुकान में जाऊंगा। फिर क्या, गाड़ी में बैठा रहूंगा ना, गाड़ी में बैठा रहूंगा तो ना पाएंगे। ले मारे मानस, ले क्यूट मानस है, सब आनी सब पचा। मी सध्या चालू आहे पाऊस आणि आहे बद्रीनाथ। जय बद्री विशाल, जय बद्री विशाल। यार पाऊस थांबला पाहिजे ना, ऊन भी पडलंय, पाऊस भी येतोय, काय देवा भिसळ सगळी। इथं तप्त कुंड आहे, संध्याकाळी आंघोळ करायला। आता तंबू टाकायला जागा बघायची। पहिला कुठं जाऊन बसतो, मग तंबू टाकतो।
जय बद्री केदार, जय बद्री विशाल। लय 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 हिंडलो बद्रीनाथ मध्ये, सगळ्या लोकांनी जागा एकवार करून ठेवल्या, सगळीकडे घर बांधलेत, एकदम छोट्याच्या केदारनाथसारखं मोकळं नाही आहे, कारण की गाड्या डायरेक्ट पर्यंत येत ना, त्यामुळे गर्दी लय, आणि तो बुलावायला जागा शोधत फक्त गल्ल्यात, दंबरावायला मोकळी जागाच नाही। वर पार डोंगरावर घेऊन जाऊन आलो बद्रीनाथच्या मागं, पण तिकडं वारं एवढं की म्हणलं रात्री आपली फाटणार आहे गांड थंडीने, थंडी तर खूपच आहे सध्या इथं, पण मी एवढं चाललो आहे ना, चढण उतारण इकडून तिकडून पार अख्खा फेरा मारून आलो बद्रीनाथला। तेव्हा जाऊन कुठं इथं एका विचारलं, त्याला म्हणलं ह्या आश्रमात विचारलं पहिले, इथं एक शाळा आहे बाजूला, तिथं बाबाजी होता, त्याला विचारलं म्हणलं नाही नाही लगाने का, मग डायरेक्ट विचारलं ही नक्की कुणाचं आहे, तिथं गेलो त्याला म्हणलं हो मला एक रात्र राहायची जागा पाहिजे, तू म्हणलं बिंदास लगा हमारी जगा में, म्हणलो बाबा व बोला हो ऐसे ही करताय, हे बाबा लोक असते अशी समजून घ्यावं लागतं सगळ्यांना। तर ठीक आहे, आता तंबू लावला आहे, आत्ता वाजले दुपारचे 4, जवळपास 2 तास हिंडत होतो मी तंबूसाठी, लोक राहूनच देत नाहीत कारण की जागाच मोकळी नाही इथं, आणि यात्रेकरू खूप आहेत आणि त्यामुळं व्यवस्था जास्त नाही आहे। हां मग इथं तंबू लावला, आता आराम आहे, आता उद्या या सकाळी नाहीतर दुपारी इथनं निघायचं माघारी, आज दर्शन घ्यायचं बद्रीनाथच्या मंदिरावशी, आता जाऊन बसणार थोडा वेळ, बऱ्याच वेळ आता संध्याकाळपर्यंत तिथंच बसणार आहे, त्याच्यानंतर दर्शन घ्यायचं उद्या सकाळी, पण दर्शन घेता आलं काकडा आरती बघता आली त्याची आंघोळ बिंघोळ, त्यावेळेस मूर्ती पूर्ण बघताय ती, तसं करायचं आणि बद्रीनाथचं दर्शन घ्यायचं। यार आजी कशाला आली काय की अम्माजी सोये है हम, अम्माजी नमो नारायण नारायण करत आगाव झाली। तर स्वयंपाक तर काय करणार नाही, इथे एक आश्रम आहे भंडारा असतो इथं, आज सुद्धा जेवणार कारण की काय आता इतका दमलोय ना, बाकी गाडीतले मजा आली ते पेताड्याची, लय भारी डायरेक्ट लिफ्ट भेटली आज मला पहिल्यांदा, त्यांनी कुठपर्यंत सोडलं जोशीमठपासून इथपर्यंत 90 किलोमीटर आलो, आता उद्यापासून सुरू होणार तो आपला माघारी जायचा प्रवास, काय उद्या नक्की जायचं आहे कुठं आपल्याला काहीच माहीत नाही, मला बनारसला जायचं आहे का माघारी पुण्याला जायचं आहे, कारण की तिकीट तर कुठंच मिळत नाही मला, त्यामुळं बघा ते उद्याच ठरेल तर काय ते आहे, आज रात्री ठरेल आणि बस, तर भेटूयाच थोड्या वेळाने, मी करतो आराम। भयानक आजारी पडलो आहे, बनारसला होतो 4 दिवस, जसं आपण नाव सुद्धा आठवत नाही आपण, जसं आपण हे होतं बद्रीनाथला आपण टेंटमध्ये विडिओ बनवला, त्यानंतर आपण विडिओच बनवला नाही, सध्या जरा खराब झाली थोडी, घसा खराब झाला आहे, घसाला जाम झाला आहे, कफ झाला आहे बघायला, छान जर हरिद्वारला गेलो लिफ्ट घेत आणि आपला यात्रा संपली हरिद्वारला, मग तिथनं आपण 5 दिवस होतो बनारसला, बनारसमध्ये 5 दिवस मस्त पैकी फोन बंद सगळंच बंद, एकदम एन्जॉय केला, खूप छान वाटलं, आणि आत्ता आपण चाललो आहे मुंबईला इथून पुण्याला। तर आपला ब्लॉग एवढा होता, उत्तराखंड खूप सुंदर आहे, छान आहे, फिरलं पाहिजे अवश्य फिरलं पाहिजे, किंबहुना फिरलंच पाहिजे मुख्यमंत्र्यांच्या भाषेत, तर दरवर्षी आता ही 4 धाम यात्रा करणार आपण अशीच, आपल्याला खूप आवडलं आहे, आपल्याला उत्तराखंड खूप म्हणजे खूप आवडलं आहे, आजपर्यंत उत्तराखंडला फिरलोच नव्हतं एवढा, त्यामुळे माहितीच नव्हतं उत्तराखंड एवढं सुंदर आहे, आता समजलं की भारतातलं सर्वात सुंदर राज्य उत्तराखंड आहे, खूप सुंदर आहे। चला भेटूयात पुढच्या कुठल्या तरी एखाद्या सफरमध्ये किंवा कुठल्या तरी यात्रेवरती, बाय बाय, माझं नाव अनु बोराडे आणि तुम्ही पाहत होता सिंचाई मंकीची उत्तराखंड सिरीज।